बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. भऊर येथील माजी सरपंच कारभारी हरी पवार व प्रगतशील शेतकरी उमेश बाजीराव पवार यांच्या घराजवळील असलेल्या बागेत चक्क 100 ब्रह्मकमळचे फूल उमळले होते. परिसरात ब्रह्मकमळच्या फुल बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली व त्यानंतर दोघे पवार परिवाराने भऊर येथील श्रीराम मंदिर येथे रात्री उशिरा शंकरजीचे पिंडे जवळ ठेवून कोरोनापासून आपला महाराष्ट्र मुक्त होऊ दे व या वर्षी चांगला पाऊस होऊ दे अशी विनंती करून फुलं वाहण्यात आले. यावेळी मोहन पवार, प्रशांत पवार, भाऊसाहेब पवार, राजाराम पवार, प्रदीप पवार, पार्थ पवार, अभिजित पवार, सई पवार, धीरज पवार, वरुण पवार, नेताजी पवार आदीच ग्रामस्थ यावेळी तसेच भाविक यावेळी उपस्थित होते. प्रबंध महाराष्ट्रसाठी शरद पवार, भोर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट